नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठा विद्याप्रसारक समाजाच्या एस व्ही के टी कॉलेजच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी समीर हर्षद पांडे इथे पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे बी ए बी कॉम आणि बी एस सी याच्या फर्स्ट इयरला जे नवीन कोर्स इंट्रोड्यूस झालेला आहे त्याचा आपण अभ्यास करत होतो डेमोक्रेसी इलेक्शन अँड गव्हर्नन्स याच्यामध्ये डेमोक्रसीचे आपण पहिले दोन लेक्चर्स बघितले आणि आज एक महत्त्वाचा जो पार्ट आहे डेमोक्रेसीचा त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत तर आपण जे मागचे जे दोन लेक्चर्स बघितले त्याच्यामध्ये आपण बघितलं फीचर्स ऑफ डेमोक्रसी लोकशाहीची जी वैशिष्ट्ये आहेत त्याच्याबद्दल आपण अभ्यास केला त्यानंतर आपण वेगवेगळे जे मॉडेल्स आहेत डेमोक्रसीचे जे वेगवेगळे क्लासिफिकेशन्स आहेत त्याच्याबद्दलही बघितलं आणि त्यानंतर आपण लोकशाहीचे जे गुण आहेत व्हर्च्यूज ऑफ डेमोक्रसी आहे त्याच्याबद्दल आपण अभ्यास केला तर आज आपण या लेक्चरमध्ये प्रिन्सिपल्स ऑफ डेमोक्रसी लोकशाहीची जी तत्त्वे आहेत जी खूप महत्त्वाची तत्वे आहेत त्याच्याबद्दल आपण थोडा अभ्यास करणार आहोत ती तत्वे एकमेकांना कसे डायलेम्यामध्ये आपल्याला टाकतात त्याच्याबद्दलही आपण बघणार आहोत आपण हे बघणार आहोत की एके ठिकाणी आपण व्यक्तीला महत्त्व देतो आणि दुसऱ्या ठिकाणी समाजाला महत्त्व देतो या दोघांचा विकास डेमोक्रेसीमध्ये होऊ शकतो का हा जो खूप महत्त्वाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपण आजच्या या लेक्चर सिरीजमध्ये बघणार आहोत दुसरं आपण जे चॅलेंजेस टू डेमोक्रेसी आहे जे लोकशाही वेगवेगळे जी आव्हाने आहेत काय काय आव्हाने आहेत त्याच्याबद्दल आपण एक एक स्टेप जे आहेत ते त्याचा अभ्यास आपण करणार आहोत आणि लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी जे महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत ज्या एलिमेंट्स आहेत ते त्याचा पण अभ्यास आज आपण करणार आहोत तर आपण सुरुवातीला जे मागच्या लेक्चर्समध्ये बघितलं त्याचा एक क्रक्स म्हणून आपण एक प्रिन्सिपल्स ऑफ डेमोक्रेसी जी लोकशाहीची जी तत्वे आहेत ती काय आहे त्याचं एक शॉर्टमध्ये आपण बघूया आणि ती एकमेकांना कशी डायलेमामध्ये एका व्यक्तीला टाकतात जो डेमोक्रेसीमध्ये राहत असतो तर ती प्रश्न आपल्यासमोर जी आहेत त्याचंही उत्तर शोधण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया तर आपण बघतो की डेमोक्रेसी हे लोकांचं रूल आहे परंतु लोकमध्ये खूप वेगवेगळे लोक येतात जसं की जो कोणी इथला एक नागरिक असेल तो पण या डेमोक्रेसीचा पार्ट बनतो जो इलेक्शन लढत असतो तो, तो पण या डेमोक्रेसीचा पार्ट आहे जो इलेक्शन नाही लढत जो इथला नागरिकही नाही आहे पण जो इथे राहतो आहे वरती लोकशाहीचा परिणाम आपल्याला दिसतो आपण बघतो की भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली लोकं आहेत क कोणी कोणत्या काळामध्ये आलेलं आहे हे वेगवेगळ्या काळानुसार इथे येणारी लोकं इथे समावली आहेत जसं की नाईन्टीन फोर्टी सेवनच्या पार्टिशनच्या वेळेस सिंधी लोकं आपल्या भारतामध्ये पार्टिशनच्या वेळेस आली जे एक्झॉडस झालेलं आहे त्यामुळे त्या लोकांना इथे यावं लागलं नंतर ती इथले नागरिक बनलीत आणि इथे आज पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर ते एक डेमोक्रेसीचा एक पार्ट बनलेली आहेत तसंच आपण आता बघतो की बांगलादेशहून किंवा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान इथून येणारी जी लोकं आहेत श्रीलंकामधनं जी येणारी लोकं आहेत तीही लोकं आपल्या इथे वसतात आणि तेही डेमोक्रेसीचा पार्ट बनण्याचा प्रयत्न करत आहेत तर हे जी डेमोक्रेसी वेग आहे यामध्ये हे जी वेगवेगळी लोक आहेत या वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मतं आहेत आणि ती मतं या डेमोक्रेसीमध्ये कशी स्थापन होतील हा खूप मोठा प्रश्न आहे परंतु डेमोक्रेसी या सर्वांना एक मार्ग देते एक चान्स देते की आपलं जे मत आहे ते प्रेझेंट करण्याचं आणि जेव्हा ते मत आपण जेव्हा प्रेझेंट करतो तेव्हा आपण पीपल्स रूल आणू शकतो ही धारणा डेमोक्रेसीमध्ये आहे दुसरं आपण पुढे बघतो की समजा ही सर्व लोकांची जी मतं एकत्र आली असतील भली लोकांची वेगवेगळी मतं असतील परंतु आपण एक मेजॉरिटी रूलचा वापर डेमोक्रेसीमध्ये करतो आपण बघतो की आपल्या इथे जे इलेक्शन्स होतात त्यामध्ये फिफ्टी वन पर्सेंट ज्याला मत मिळाली फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टम जे आहे हे फिफ्टी वन पर्सेंट मत ज्याला मिळाली तो जिंकतो तर अशा प्रकारे आपण मेजॉरिटी रूलमध्ये हे बघू शकतो की दोन मतांमध्ये दोन्हीही मत जर चांगली असेल तर मग कोणत्या मताला महत्त्व देणं तर हे डेमोक्रसीच्या समोरचा खूप मोठा एक प्रश्न आहे आणि तो वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने डेमोक्रेसी रुजू करण्याचा सर्वजण प्रयत्न करतात हा जो मेन पार्ट जो आहे मेजॉरिटी रूल आणि पीपल्स रूल हे आपण इलेक्शनचं जे पुढचं सिरीज आहे त्याच्यामध्ये आपण याचा अभ्यास करणारच आहोत पुढचं जे आहे ते आहे इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट आता आपण म्हणतो की आपण समाजामध्ये राहतो समाजाचे काही बंधनं असतात काही नियम असतात आपली काहीतरी समाजाप्रती काही ड्युटीज असतात रिस्पॉन्सिबिलिटीज असतात आणि हा जो समाज आहे तोही एका व्यक्तीचं उत्तरदायित्व उचलण्यासाठी काम करत असतं अशा वेळेस इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट जे आहे ते किती शक्य आहे हे डेमोक्रसी जेव्हा आपण चेक करू वेगवेगळ्या देशांची वेगवेगळ्या राज्यांची आणि वेगवेगळ्या समाजाची तेव्हा आपल्याला कळेल की त्या तिथे तिथला जो व्यक्ती आहे त्याचा विकास किती होतो आहे आणि तेव्हा ते जे पॅरामीटर्स आहेत ते डेमोक्रेसी किती दृढ आहे हे चेक करतात पुढचं जे आहे इंडिव्हिज्युअल फ्रीडम डेव्हलपमेंटची जशी गोष्ट झाली तसंच एका समाजामध्ये व्यक्तीच्या विकासासाठी जो व्यक्ती स्वातंत्र्याचा जो आग्रह आहे तो आपण डेमोक्रेसीमध्ये बघतो आणि अशा वेळेस जो फ्रीडम आहे ते सामाजिक जी बंधनं आहेत त्याच्या वरचढ तर नाही ना याचा अभ्यास डेमोक्रेसीमधली राहणारी लोकं करतात जसं की आपले जेवढे पण एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचर आणि ज्युडिशरीमधली जी लोकं आहेत ती या विचा या विषयाचा विचार, विचार करून नियम बनवतात नियम कसे पालन होतील त्याचा हे प्रयत्न करत असतात आणि नियम कोणी मोडला तर ज्युडिशरी त्याला कशी सजा देईल तर याचाही हे लोक अभ्यास करतात म्हणून इंडिव्हिज्युअल फ्रीडम आणि पीपल्स रूल या दोघांचं समीकरण करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते डेमोक्रेसीमध्ये होण्याची शक्यता चांगली आहे पुढे आपण बघतो की पीपल्स पार्टिसिपेशन हा खूप मोठा महत्त्वाचा रोल आहे म्हणजे लोकशाहीची जी तत्वे आहेत त्यामध्ये जोपर्यंत पीपल पार्टिसिपेट नाही करणार जोपर्यंत आपण मतदानासाठी नाही जाणार जोपर्यंत आपले मत आपण पोहोचवणार नाही किंवा आपलं जे रिप्रेझेंटेशन आहे ते आपण देणार नाही तोपर्यंत डेमोक्रेसी चालू शकत नाही तर हे खूप महत्त्वाचं जे तत्व आहे ते डेमोक्रेसीमध्ये आपल्याला दिसतं आणि पुढचं जे आहे ते आहे डिसेंट्रलायझेशन एकाच व्यक्तीकडे एकाच इन्स्टिट्यूशनकडे किंवा एकाच राज्याकडे समजा सर्व शक्ती मिळाली तर मग बाकीची राज्य पंगू बनवू शकतात तर तिथे डिसेंट्रलायझेशन जे विकेंद्रीकरण आहे त्याचा खूप मोठा रोल आहे आणि ही डेमोक्रेसी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते ही जी सात प्रिन्सिपल्स सा आहेत जी सात लोकशाहीची जी तत्वे आहेत त्याच्यामुळे काय होतं तर हे जे आठवं तत्व आहे अकाउंटेबिलिटी ते वाढतं म्हणजे जबाबदारी जी आहे लोकांची ती शासना जनतेकडे आणि लोकांपर्यंत जे जबाबदार लोकं आहेत ते उत्तरदायी ठरतात आणि ते जे पण प्रश्न त्यांना विचारण्यात येतात ते ती उत्तर देण्यासाठी बाध्य असतात जर असं असेल तरच डेमोक्रेसी पुढे चालू शकते ही अशी आठ प्रिन्सिपल्स ऑफ डेमोक्रेसीचा आपण अभ्यास केला आपण याच्यावरती अजूनही खूप चर्चा करू शकतो आणि त्याबद्दल आपण स्वतही एक वि एक चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्नामध्ये हा विचार करू शकतो की माझ्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आणि समाजाचं जे नियम आहे त्यामध्ये किती तालमेल आहे एक पीपल्स पार्टिसिपेशन एक ठिकाणी आपण म्हणतो आणि एक ठिकाणी आपण मेजॉरिटी रूल आणण्याचा प्रयत्न करतो तर ते तालमेल आपण साध्य करू शकतो का डेमोक्रेसीमध्ये आणि अशी जर साध्य होत असतील तर ती कोणकोणती एक्झाम्पल्स आपल्यापुढे कोणकोणती आहेत याचा अभ्यास आपण सर्वांनी करायला पाहिजे यापुढे आपण चॅलेंजेस बघू डेमोक्रेसी जर कोणाला आणायची असेल देशामध्ये समाजामध्ये आपल्या जीवनामध्येही तर काय काय चॅलेंजेस आहेत तर याचे तीन टप्पे असू शकतात एक तर असे देश असतील जिथे डेमोक्रेसीच नाही आहे जिथे राजेशाही आहे किंवा मग दुसऱ्या पद्धतीचे शासन व्यवस्था असेल तर अशा देशांमध्ये आपल्याला डेमोक्रेसी आणायची आहे तर त्यासाठी काय प्रयत्न आपण करू शकतो तर त्यांचे काही चॅलेंजेस आहेत दुसरं असे देश असू शकतात की जिथे डेमोक्रेसी नावापुरती आहे की लोक इलेक्शन करतात परंतु त्यांच्या मताला काही महत्व नाही असेही देशं असतात जसं की आपला शेजारचाच देश आहे पाकिस्तान तिथेही डेमोक्रेसी आहे परंतु त्या देशामध्ये दे काय लोकांचं ऐकलं जातं का किंवा मग दुसरी जसं चायना आहे तिथेही इलेक्शन्स होतात परंतु त्यांचे काही वेगळे चॅलेंजेस आहेत प्रत्येक देशाचे काही ना काही चॅलेंजेस आहेत तर असे जी देश आहेत जिथे चं सिस्टम आहे परंतु खरी डेमोक्रेसी नाही आहे तर तिथले काही चॅलेंजेसचा आपण अभ्यास करणार आहोत आणि तिसऱ्या अशा तीस्� प्रकारची देशं आहेत की जिथे शेवटच्या व्यक्तीपर्यंत डेमोक्रेसी पोहोचलेली नाही आहे जसं की तिथे इन्स्टिट्यूशन पण असतील एक इलेक्शनचं म्हणजे इलेक्शन पण होत असतील लोकांची मतंही ऐकल्या जा जात असतील परंतु काय शेवटच्या व्यक्तीचं बोलणं काय लोक ऐकतात का हा खूप मोठा प्रश्न आहे तर अशा ज्या तिसरा प्रकारचा जो, प्रकार जो देश आहे तर असे खूप वेगवेगळे देश आहेत जसं की भारत आहे आपल्याही तेही शेवटच्या माणसापर्यंत डेमोक्रेसी पोहोचलेली नाही आहे दुसरं मग यू एस आहे जी पण मोठी मोठी देश आहेत तिथे हा हे जे चॅलेंज आहे ते सर्वांसमोर असणारच तर अशा ज्या तीन प्रकारचे जे देश आहेत त्यांचे वेगवेगळे जे चॅलेंजेस आहेत डेमोक्रेसीच्या समोर त्याचा आपण अभ्यास करूया तर पहिलं आहे की फाउंडेशनल चॅलेंज अशी देश आहे जिथे डेमोक्रेसीच नाही आहे तर अशा ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तर जे नॉन डेमोक्रॅटिक रेजिम्स आहेत जसं राजेशाही असेल किंवा मग कुलीनशाही असेल अरिस्टोक्रेसी असेल की काही जणं मिळूनच राज्य करतात बाकीच्यांना काही विचारण्यात येत नाही तर त्यांना आपल्याला चांगल्या म्हणजे डेमोक्रॅटिक वेने तिथून आपल्याला डेमोक्रसी आणायला पाहिजे असा पहिला एक विचार आहे दुसरं आहे की कधी कधी कसं होतं की डेमोक्रेसी लोक आणण्याचा प्रयत्न करतात परंतु जे पॉवरफुल लोक असतात ते मिलिटरीचा यूज करून डेमोक्रेसी आणू देत नाही आपल्याला वेगवेगळे वेग जे रिवॉल्युशन झालेले आहेत सध्याच्या काळमध्ये ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरीमध्ये तिथे अरब स्प्रिंग आ, जे आहे अरब रिव्हॉल्युशन आहे तिथे आपण बघतो की जे राजे आहेत जर जेव्हा लोकांनी डेमोक्रेसीसाठी त्यांचा हक्क जो आहे तो ते विचारलं लोकांनी रिव्हॉल्ट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिथली जी मिलिटरी होती त्याचा उपयोग करून त्यांनी लोकांना दाबण्याचा प्रयत्न केला जेव्हा आपण हे बघतो तर हे खूप मूलभूत एक फाउंडेशनल चॅलेंज अशा देशांमध्ये आपल्याला दिसतो पुढे आहे की जेव्हा भले लोकांनी आपलंही राज्य प्रस्थापित केलं समजा डेमोक्रेसी आली ही। परंतु तिथे काय ते फंक्शनल स्टेट आहे का म्हणजे तिथे डेमोक्रेसी आपण आणली आणि तिथे तिथल्या लोकांपर्यंत सुखसुविधा पोहोचतायत का याचाही विचार करायला पाहिजे एकदा जर तिथे लोक आणि विरुद्ध सरकार यांचं भांडण झालं तर सरकार ना लोकांचं विचारते आणि लोक सरकार चालवू शकत नाही तर असं जे डायलॅमिक वॉर आहे तर तिथे आपल्याला हे बघावं लागेल की तिथे सॉवरीन आणि फंक्शनल स्टेट उभं राहायला पाहिजे तर हे तिसरं खूप महत्त्वाचं चॅलेंज आहे याचं पुढचं जे चॅलेंज आहे ते अशा देशांसाठी आहे की जिथे डेमोक्रेसी नावापुरती आहे तिथे लोकांपर्यंत त्यांचा काही विचार घेण्यात नाही आहेत तर चॅलेंजेस ऑफ एक्सपान्शन डेमोक्रेसी एक्सपांड व्हायला पाहिजे त्या प्रदेशा, प्रदेशामध्ये पोहोचायला पाहिजे असं एक चॅलेंज आहे तर आपल्याला डेमोक्रेसी फक्त नावापुरती नाही तर ते वेगवेगळ्या रिजन्समध्ये सोशल ग्रुप्समध्ये वेरियस इन्स्टिट्युशन्समध्ये ती पोहोचायला पाहिजे आणि एक डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट त्या वेगवेगळ्या संस्थानांमध्ये यायला पाहिजेत पुढे आपण बघतो की दुसरं जे चॅलेंज आहे ते आहे की लोकल जे गव्हर्मेंट आहेत त्यांना शक्ती मिळाल्या पाहिजे जसं की उदाहरणार्थ आपण हे घेतलं की भारतामध्ये ग्रामसभा ग्राम आहे तर ग्रामसभाला किती शक्ती आहे ग्रामपंचायतीला किंवा जिल्हा परिषदला तर ते त्याच्यावरनं आपण ठरवू शकतो की किती डेमोक्रेसी लोकांपर्यंत पोहोचलेली आहे हा एक दुसरा महत्त्वाचा चॅलेंज आहे आणि तिसरं जे महत्त्वाचं चॅलेंज आहे ते आहे की जे फेडरल प्रिन्सिपल्स आहेत जसं की संघराज्यवाद जसं की एक सेंट्रल गव्हर्मेंट आहे आपल्याकडे एक स्टेट गव्हर्मेंट आहे महाराष्ट्राचं गव्हर्मेंट गुजरातचं गव्हर्मेंट कर्नाटकचं गव्हर्मेंट हे स्टेट गव्हर्मेंट्स आहेत तर यांच्यामध्ये नेहमी टसल असतं सेंटर काहीतरी सांगतं आणि हे स्टेट स्टेटांचं जे लोकल पॉलिटिक्स आहे त्यांना काहीतरी वेगळं करायचं असतं तर याच्या दोघांमधलं जे टसल आहे ते कमी व्हायला पाहिजे एक कॉम्पिटेटिव्ह कडून आपण एक कोऑपरेटिव्ह पर्यंत पोहोचायला पाहिजे आणि तेव्हा डेमोक्रेसी वाढेल असं एक मत आहे आणि हे जे चॅलेंज आहे तर त्याचा विचार आपण सर्वांनी करायला पाहिजे चौथं जे आहे की फक्त डेमोक्रेसीमध्ये आपण बघतो की मेजॉरिटेरियन रूल असतं की आपण आजही बघतो की लोकसभेमध्ये किती प्रतिशत वुमेन्स आहेत तर हे आपण गुगल करू शकतो की कि किती पर्सेंट वुमेन आहेत ग्रामसभेमध्ये आपल्या एरियामध्ये किती वुमेन नगरसेविका आहेत किंवा मग आपण ज्या शहरात राहतो तिथे जे झेड पी असेल किंवा मग महानगरपालिका असेल त्यामध्ये किती महिला आहेत किती मायनॉरिटी ग्रुप्स आहेत तर याचा जेव्हा अभ्यास करू तेव्हा आपल्याला कळेल की हे लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही आहे फक्त जे मेजॉरिटी आहेत तेच रूल करतात तर त्यांचं जे इन्क्लुजन आहे त्यांना जे सर्व सबका साथ सबका विकास जे म्हणतो ते तिथे यायला पाहिजे तर हे खूप मोठं जे, जे चॅलेंज आहे ते डेमोक्रेसीच्या अशा देशांमध्ये दिसतं जिथे डेमोक्रेसी नावापुरती आहे पुढचं जे चॅलेंज आहे ते अशा देशांसाठी आहे की जिथे आपल्याला डेमोक्रेसी जी आहे ते शेवटच्या माणसापर्यंत अनटू द लास्ट जे गांधीजी म्हणतात की शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायला पाहिजे ते बघायला पाहिजे त्याच्यातले काही चॅलेंजेस आहेत तिथे हे सर्वात मोठं चॅलेंज आहे की तिथले जे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यामध्ये डेमोक्रेसी असते परंतु ते ते डेमोक्रसी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील नसतात जसं की कोणतं ग्रामसभा असेल त्या ग्रामसभामध्ये जे हेड असतील ते सर्व भेटतात आणि ते आपोआपच निर्णय घेऊन घेतात त्यांच्या गावकऱ्यांना ते विचारत नाही तिथे डेमोक्रसी आहे लोकही तिथे समजा ग्रामसभेमध्ये जातही असतील परंतु ते तिथली जी डेमोक्रेसी आहे ती स्ट्रेंथन होत नाही तर तो एक मोठं चॅलेंज आहे नंतर की मग सेकंड जे चॅलेंज आहे की जे लोकं असतात ते त्यांचे जे एक्सपेक्टेशन आहे डेमोक्रेसीकडनं ते पूर्ण पुरे होत नाहीत सर्वांना वाटतं की आपण एका लोकशाही अशा सर्वात जुनी लोकशाहीमध्ये राहतो किंवा सर्वात मोठी लार्जेस्ट डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये आपण राहतो आहे परंतु अशा डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये जर स आपले स्वतःचे जे विचार आहेत ते जर कोणी मांडू शकत नाही किंवा मग मांडल्यानंतर भीती असेल कोणी आपल्याला काही त्रास तर देणार नाही जर असं असेल तर ती डेमोक्रेसी लोकांपर्यंत पोहोचलेली नाही आहे हे त्याचं चिन्ह आहे आणि अशा हे खूप मोठं चॅलेंज आहे पुढे आपण बघतो की डेमोक्रेसीचे जे वेगवेगळे मिनिंग्स आहेत वेगवेगळे जे अर्थ आहेत आणि वेगवेगळे जे मार्ग आहेत जे आपण मागच्या लेक्चर लेक्चरमध्ये बघितले न्यू क्लासिफिकेशन ऑफ मध्ये तर ती जी चॅलेंजेस आहेत ते पूर्ण करण्यासाठी काय मार्ग आपण चूज करतो किंवा कशा प्रकारे डेमोक्रसीला आपण शेवटपर्यंत नेऊ शकतो हा विचार व्हायला पाहिजे आणि हे खूप मोठं चॅलेंज आहे कारण की सर्वांची जी मतं आहेत डेमोक्रेसीबद्दल तीच वेगवेगळी आहेत कोणी म्हणतं की डेमोक्रसी स्वराज्य आहे कोणी म्हणतं की डेमोक्रसी हे समाज जे म्हणेल ते करणं आहे कोणी म्हणतं की हे व्यक्तीला अधिकार असेल तर डेमोक्रसी येतं हे वेगवेगळे ज्या मिनिंग्स आहेत त्याचं एक मोठं चॅलेंज सर्वांसमोर आहे पर त्याच्यानंतर आपण मग बघतो की इन्स्टिट्यूशन्स जे आहेत ते लोकांना पार्टिसिपेट किंवा त्यांच्यावरती कंट्रोल ह्या हाच पार्ट आपल्याला दिसतो परंतु लोकांचं मत ऐकलं जातं का हे खूप मोठं जे चॅलेंज आहे ते मोठं चॅलेंज आपण अशा देशामध्ये बघतो की जिथे डेमोक्रेसी आहे लोकांपर्यंतही पोचलेली आहे परंतु ती तेवढी दृढ झालेली नाही पाचवं जे चॅलेंज आहे ते खूप महत्त्वाचं आहे ते आहे की जे पॉवरफुल लोकं आहेत जे खूप श्रीमंत लोक आहेत तेच डेमोक्रेसीमध्ये रूल करतात त्यांचीच सत्ता नेहमी येत असते आपण जर गुगल केलं किंवा मग आपल्या आई वडिलांना किंवा आपले जे मोठे लोक आहेत त्यांच्याशी जर चर्चा केली तर आपल्याला कळेल की जेवढेही आपले लोकसभा राज्यसभा किंवा विधानसभा विधानपरिषदमध्ये जे लोकं आहेत त्याच्यापैकी सत्तर जी ते ऐंशी टक्के जे लोक आहेत ते श्रीमंत असतील किंवा मग त्यांचेच परिवारमधलं कोणी ना कोणी पॉवरमध्ये असेल तर हे आपल्याला दिसतं आपण एकदम गरीब घराण्यातून आलेला खूप क्वचितच ता असा व्यक्ती असेल की जो एम एल एम पी असा बनलेला आहे तर हे जे खूप मोठं चॅलेंज आहे ते आपल्याला डेमोक्रेसीमध्ये त्या देशात दिसतं आता आपण असे जे चॅलेंजेस बघू जे डायरेक्ट चॅलेंजेस आहेत डेमोक्रेसीला तर त्याच्यामध्ये की पहिलं जे चॅलेंज आहे ते इलेक्शन रिलेटेड आहे तर आपण बघतो की पहिल्याच्या काळामध्ये जेव्हा इलेक्शन्स पेपरने व्हायचे तर लोकं येऊन ते जाऊन घ्यायचे त्याला बूथ कॅप्चरिंग किंवा फ्रॉड वोटर्स लिस्ट आजही आपण खूप क्वचित पण बघतो की लोक कोणाच्या दुसऱ्याच्या नावावर वोटिंग होते तर ही जी प्रश्न आहेत ही कशी सॉल्व करायची हे आप म्हणजे आजच्या पिढीला हा विचार करायला पाहिजे की इलेक्शन्स होणं हे तर महत्त्वाचं आहे परंतु खरं इलेक्शन होणं ते तेवढंच महत्त्वाचं आहे तर हा जो पहिला जो चॅलेंज आहे तो सर्व इलेक्शन्स रिलेटेड जो चॅलेंज आहे तो आपण बघतो त्याच्यानंतर आपण बघतो की मोनोपोली ऑफ पॉवर येते जसं चायना आहे चायनामध्ये कम्युनिस्ट पार्टी आहे आणि कम्युनिस्ट पार्टी काय करते तर त्यांचेच जे मेंबर्स असतात तिथे एकच पार्टी आहे तर ते त्यांचेच मेंबर्स इलेक्शनमध्ये उभे करतात आणि लोकांना चॉईस नाही आहे इलेक्शनसाठी ते त्यांना तर कोणी पण येईल तर ती कम्युनिस्ट पार्टी जे म्हणेल तेच होणार आहे म्हणून तिथे आपल्याला डेमोक्रेसी दिसत नाही आणि हे खूप मोठं जे चॅलेंज आहे ते आहे की मोनोपोली ऑफ पॉवर थर्ड जे आहे ते आहे सर्क्युलेशन ऑफ पॉवर सर्क्युलेशन ऑफ पॉवर मोनोपोली ऑफ पॉवर सारखंच आहे तिथे फक्त काय होतं की दोन पार्टी असतात आणि ते दोन पार्टीच एकमेकांना पॉवर शेअरिंग करत असतं कधी हा विपक्ष असतो कधी तो विपक्ष असतो परंतु सत्ता त्या दोघांचीच चालू असते तर हे आपण बघतो पुढे आहे डेमोक्रेसीच्या समोरचं एक डायरेक्ट चॅलेंज ते आहे सेक्टेरियन व्हायलन्स जसं की वेगवेगळे जे सेक्ट्स असतात समाजामध्ये जे वेगवेगळे पार्ट असतात ते एकमेकांशी भांडत असतात जसं की आपण बघतो की गरीब श्रीमंत धर्माच रिलेटेड किंवा भाषा रिलेटेड तर हे जी भांडणं आहेत ते डेमोक्रेसीच्या समोर खूप मोठं एक चॅलेंज आहे त्यानंतर जे पाचवं आहे ते आहे सिव्हिल वॉर जसं की इराक श्रीलंका नॉर्दन आयलँड तर या कंट्रीजमध्ये आपण बघतो की तिथे सिव्हिल वॉर दिसतं की सरकारविरुद्ध जेव्हा लोकं उभी राहतात आणि सरकार बदलण्याचा प्रयत्न करतात किंवा मग एकाच समा एकाच देशामध्ये दोन समाजाचे गट असतात मोठे मोठे आणि ते एकमेकांशी भांडतात आणि त्यामुळे डेमोक्रेसीला हे खूप मोठं चॅलेंज आहे सहावं जे आहे ते आहे व्हायोलेशन ऑफ इंटरनॅशनल लॉ जसं की ग्वॅंटानामो बेवरती आणि यू एसचा एक खूप मोठा इशू आहे ते आपण जर त्याचंही आपण लेक्चरमध्ये बघू शकतो तर हे जो विषय आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे विषय आहेत की जिथे इंटरनॅशनल लॉज जे आहेत त्यांचं व्हायलेशन मोठे मोठे जे देश आहेत ते करतात तिथलं जे डेमोक्रेटिक जे स्ट्रक्चर असेल त्याला मोडण्याचं हे प्रयत्न करतात हा जो प्रयत्न आहे तो आपण नाईन्टीन फिफ्टीच्या नंतर खूप देशांमध्ये बघतो इराण झालं इराक झालं इजिप्त झालं वेगवेगळ्या देशांमध्ये अशा प्रकारचे किस्से घडतात की कि जिथे जे मोठमोठी देश आहेत जसं की मोस्टली यू एस आहे रशिया आहे यांनीही प्रयत्न केला की तिथलं जे डेमोक्रसी आहे त्याला हटवण्याचा प्रयत्न केलेला आहे सातवं जे आहे ते आहे जें जेंडर इन इक्वॅलिटी जी असमानता आहे ते आपल्याला बघतो जसं की आपण अरब कंट्रीजमध्ये बघतो की तिथे महिलांना तेवढे राईट्स नाही आहेत आणि महिला मत देऊ शकते नाही देऊ शकत काही देशांमध्ये गाड्या पण चालवू शकत नाही असे जे वेगवेगळे जेंडर इन इक्वॅलिटी आहे ते आपल्याला दिसून येतं आठवं जे आहे ते आहे एथनिक टेन्शन्स जसं की युगोस्लावियामध्ये सर्ब्ज आणि अल्बेनियन्स हे दोन प्रकारची जी एथनिक ग्रुप्स आहेत त्यांच्यामध्ये भांडण असल्यामुळे तिथे डेमोक्रेसी टिकू शकत नव्हती तर अशा प्रकारचे जे वेगवेगळे उदाहरणं आहेत ते आपल्याला दिसतात आणि नववं जे आहे चॅलेंज सर्वात मोठं ते आहे की असा पार्ट असतात देशा एकाच देशामध्ये ज्यांना वेगळं व्हायचं असतं ज्यांना स्वतःचा देश स्थापन करण्याचं असतं तर जसं की स्कॉटलँड आहे तर असं हे एक डेमोक्रेसीचं खूप मोठं चॅलेंज आहे जर ती वेगळी झाली तर मग काय ती टिकू शकतील का असा प्रश्न मोठा जो देश आहे ते विचार करतात आणि छोटा देश असा विचार करत आहे की आम्ही वेगळं झालो तर आम्ही आमचं आमचं सांभाळू आता तर आमची कोणी ऐकत नाही तर हा जो डायलेमा आहे त्याचं सॉल्व्ह करण्यासाठी डेमोक्रेसीबद्दल चर्चा होणं गरजेचं आहे डेमोक्रेसी रुजू होण्याचं ग खूप गरजेचं आहे दहावं जे आहे ते आहे सिव्हिल राईट्स आपल्याकडे सर्वांकडे सिव्हिल राईट्स आहेत परंतु ती केवढी पक्की आहेत आपण आपल्या अधिकारासाठी केवढं लढू शकतो हे डेमोक्रेसी आपल्याला देते तर ते किती त्याला स्ट्रेंथन करू शकतो हा एक खूप मोठा प्रश्न आहे जसं की यू एसमध्ये जे आफ्रिकन अमेरिकन जे लोकं आहेत तर त्यांचं रिव्हॉल्युशन झालं ब्लॅक रिव्होल्यूशन तर त्यांनी सिव्हिल राईट्स घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी खूप प्रयत्न झालेले आहेत साऊथ आफ्रिकामध्ये अपार थाईड लॉज होते आणि त्यासाठी तिथली जी ॲब ऑरिजिनल लोकं जी होती त्यांनी जो नेल्सन मंडेला यासारखे लोकांनी आपलं पूर्ण जीवन त्यासाठी अर्पण केलं तर हे सिव्हिल राईट्सचा जो खूप मोठा चॅलेंज आहे डेमोक्रेसी समोर तो आपल्याला दिसतो आता आपण बघूया की डेमोक्रेसी सक्सेस होण्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर पहिलं तर इकॉनॉमिक अँड सोशल इन जी आहे ती लिमिटच्या अंडर असायला पाहिजे जसं की गरीब श्रीमंत तर असणारच हां आणि वेगवेगळ्या जे प्रकारचे इनइक्वॅलिटीज आहे ते हिस्ट्रीपासून आपण बघत असतो की ते असत असतातच परंतु त्याचं काहीतरी लिमिट असतं हां की गरी गरीब एवढा गरीब नको की त्याला जेवायचेही म्हणजे एक टाईमच जेवण मिळत असेल आणि श्रीमंत एवढा श्रीमंत नसो की तो अन्नाची नासधूस करत असेल तर हे, हे जे आहे जेव्हा एका देशामध्येच अशा विभिन्न प्रकारचे जेव्हा लोकं दिसतात गरीब आणि श्रीमंतामधला जो भेद दिसतो तेव्हा तिथे डेमोक्रेसी येऊ शकत नाही कारण की जे गरीब लोकं असतात ती नेहमी आपल्या पोटाचा विचार करतील की मला उद्या काय जेवण आहे परवा काय जेवण आहे श्रीमंत लोक सत्ता आ, आ, स्थापन करण्यासाठी पूर्ण पैसा वापरू शकतात तर हा जो आ, म विषय आहे तो खूप महत्वाचा आहे की तिथे इनइक्वॅलिटी जी आहे ती एका लिमिटमध्ये असायला पाहिजे पुढचं आहे की इन एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते खूप असायला पाहिजे प्रत्येक गावामध्ये एक शाळा आणि त्या शाळेमध्ये जे शिकणारी जी मुलं आहेत ती म्हणजे विचार करणारी मुलं असायला पाहिजे त्यांच्याकडे शिक्षण असायला पाहिजे हा विचार एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अजून काय येतं तर कॉलेजेस खूप सारे असायला पाहिजे तिथे येणारे जे विद्यार्थी आहेत ते असे जे विषय आहेत डेमोक्रेसी इलेक्शन या अशाबद्दलचा ते अभ्यास करतील आणि ते डो आपल्या म्हणजे विचार करतील एकमेकांशी डिस्कस करून आईवडिलांशी चर्चा करून आपल्या इथले जे लो मोठी लोकं आहेत त्यांच्याशी चर्चा करून ते डेमोक्रेसी कसं शेवटपर्यंत पोहोचेल याचा विचार करतील तर डेमोक्रेसी सक्सेस होईलच तिसरं जे आहे ते आहे रॅशनल बिहेवियर ऑफ वोटर्स वोटर्स कधी कधी आपण बघतो की म्हणजे मूवीजमध्ये इथे तिथं दाखवण्यात येतं की पैसा देऊन आणि वेगवेगळ्या गोष्टी देऊन लो वोटर्सला वोट देण्यासाठी प्रेरणा देतात परंतु ही प्रेरणाही चुकीची आहे ते आपण स्वतःहून विचार करतो का की आपण ज्यांना वोट देतो आहे ते किती लायक आहे ते आपलं रिप्रेझेंटेशन करणार का तर त्यांचं रॅशनल बिहेवियर असायला पाहिजे फोर्थ जे आहे ते आहे पीपल्स पार्टिसिपेशन लिडरशिप अँड युनिटी हे खूप महत्त्वाचं आहे जर डेमोक्रेसीचा सक्सेस करायचं असेल तर लोकांचं पार्टिसिपेशन खूप महत्त्वाचं आप आहे आपल्याला आपली प्रश्न जी आहेत ती पुढे ठेवता यायला पाहिजे जी लिडरशिप आहे त्यांना प्रश्न विचारता यायला पाहिजे आणि जे वोटर्स आहेत त्याच्यामध्ये एक युनिटी असायला पाहिजे की आपण ज्यांना नेमून देणार आहोत तर ते तेवढेच लायक आहेत तर हे फोर्थ जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे फिफ्थ जे आहे ते आहे ट्रस्ट ऑन डेमोक्रेसी लोकशाहीवरती विश्वास असणं हे खूप गरजेचं आहे जर लोकशाहीवरतीच विश्वास नसेल आपणच प्रश्न विचारू की का लोकशाही गरजेची आहे चांगलं एक राजा असेल आणि सर्व लोकप्रजा असेल तर काय वाईट आहे तर अशी जर विचारप्रणाली असेल तर डेमोक्रेसी सक्सेस होऊ शकत नाही म्हणून आपल्याला डेमोक्रेसीवरती नेहमी ट्रस्ट असायला पाहिजे त्याच्यानंतर आपण हे बघतो की आपल्याला हा विचार करायचा आहे की डेमोक्रेसीसाठी सुधारणा करणं खूप गरजेचं आहे आणि हा जो पार्ट आहे हा नेहमी पहिल्यापासून आतापर्यंत आणि याच्याही पुढे चालत राहील याचा विचार जेवढा आपण करू तेवढंच वेगवेगळे मार्ग आपल्याला मिळतील की सुधारणा कशा कशामध्ये असायला पाहिजे लिगल कॉन्स्टिट्यूशनल सुधारणा पाहिजे कॉन्स्टिट्यूशन नेहमी बदलत असतं आपल्या इथे आतापर्यंत एकशे दोन एकशे तीन हे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट झालेले आहेत अजूनही खूप सारे अमेंडमेंट्स पेंडिंग आहेत तर हे हे चांगली गोष्ट आहे की आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनला एक लिव्हिंग कॉन्स्टिट्यूशन म्हणतो त्याच्यात बदल हो म्हणजे होतच राहायला पाहिजे तर हे जे रिफॉर्म्स आहेत त्याला आपण लीगल कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म्स म्हणतो याच्याबद्दल खूप चर्चा आणि खूप डीपमध्येही आपण विचार करू शकतो पुढे आहे ते आहे इन्स्टिट्युशनल रिफॉर्म जेवढे पण इन्स्टिट्यूशन्स आहेत स आपल्या देशामध्ये जसं की आपलं लोकसभा राज्यसभा झालं किंवा आपलं ज्युडिशियरी झालं आपले एक्झिक्युटिव्ह बॉडी झाले यू पी एस सी एम पी एस सी सारख्या स जे इन्स्टिट्यूशन आहेत इलेक्शन कमिशन आहेत वेगवेगळे जे कमिशन्स आहेत ही uh, ही तर पब्लिक डोमेनमध्ये येतात प्रायव्हेट सेक्टरमध्येही जेवढे पण इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यामध्ये काय डेमोक्रेसी आहे का हा पूर्ण विचार जर केला तर त्याच्यामध्ये खूप रिफॉर्म्सची गरज आहे आपण खूप रिफॉर्म्स करत आलेलो हो आहोत आणि खूप रिफॉर्म्सची अजून गरज त्याच्यात आहे तर त्याचीही चर्चा आपण आपल्या घर घरच्यांशी कॉलेजमध्ये इथे तिथे आपण करूया थर्ड जे आहे ते आहे पॉलिटिकल रिफॉर्म्स पॉलिटिकल रिफॉर्म्समध्ये खूप सारे रिफॉर्म्स आतापर्यंत आपण करत आलेलो आहोत परंतु याच्याही पुढे पॉलिटिकल रिफॉर्म्स व्हायला पाहिजेत जी पॉलिटिकल पार्टी आहे ती पॉलिटिकल पार्टीमध्ये जो पैसा येतो काय ते अकाउंटेबल आहे का कोण तो पैसा देतो आहे किंवा किती खर्च होतो आहे तो खर्च चांगल्या पद्धतीने तर होतो आहे ना हा विचार किंवा मग पॉलिटिकल जे पार्टीज आहेत त्याच्यामध्ये जी येणारी लोकं आहेत ते काय क्रिमिनल तर नाही ना आपण हे बघतो की लोकसभा किंवा मग जेवढे पण आपले पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यामध्ये क्रिमिनल ज्यांच्यावरती केसेस आहेत असेही लोक आपल्याला सापडतात तर काय असं असायला पाहिजे का, असा असा का? हा सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर हो आहे आणि तो जो रिफॉर्म आहे अशा प्रकारचे जे रिफॉर्म्स आहेत पॉलिटिकल सिस्टममध्ये त्याचा विचार आपण नक्कीच करायला पाहिजे पुढचा आहे रिलिजियस रिफॉर्म्स आता रिलिजन आणि पॉलिटिक्सचा काय संबंध आहे असं जर विचाराल तर मग डायरेक्ट संबंधही आपल्याला दिसतो धर्माचं नाव घेऊन काही म्हणजे कधी कधी पॉलिटिक्स करण्यात येतं किंवा मग पॉलिटिक्समध्ये धर्मही आणण्यात येतो तर हे एक जे मिक्स आहे त्याला आपण वेगवेगळं करायला पाहिजे आपले प्रश्न समाजाशी निगडीत आहेत आपले प्रश्न हे आपल्या विकासासाठी निगडीत आहेत आणि धर्म जो आहे तो आपल्याला आध्यात्मिक किंवा मग एक धार्मिक आ, एक प्रायव्हेट लाईफ आपलं जे आहे ते देतं याला मिक्स केलं की मग नेहमी टेन्शन्स उभे राहणार आणि हे टेन्शन्स कधी संपणार नाही आपण बघतो की आ, आ, हजार वर्षांपूर्वी किंवा पाचशे सहाशे वर्षांपूर्वी युरोपमध्ये जी धर्मसत्ता होती तीच राज्यसत्तेला कंट्रोल करायची आणि त्यामुळे तिथल्या लोकांचं मतच नव्हतं म्हणून तिथली जी इनइक्वॅलिटीची जी दरी आहे ती वाढत गेली आपल्या इंडियामध्ये आपण आज बघतो की पॉलिटिकल राईट्स होतात किंवा मग रिलिजियस राईट्स होतात आणि या भांडणामध्ये व्यक्तीचं स्वातंत्र्य तर हेरावूनच जातं परंतु लोकशाहीलाही एक तडा बसत असतो तर हे खूप सारे जे रिफॉर्म्स आहेत त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पाचं जे आहे ते आहे सोशल रिफॉर्म्स आपल्याला सोसायटीमध्येही काय रिफॉर्म्स आणायची गरज आहे जसं की पॅट्रिआर्की आपल्याला दिसते की एक जे महिला आहेत समाजामध्ये त्यांचं कोणी ऐकत नाही किंवा मग त्यांच्या प्रति खूप वेगवेगळ्या वेग जे सोशल स्ट्रक्चर आहे ते तसं बनलेलं आहे जसं की डावरी आहे हुंडा पद्धती किंवा मग वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत त्या कुरीती ज्या आहेत कुप्रथा ज्या आहेत ते हटवायला पाहिजेत तर असे जर रिफॉर्म्स आपण आणण्याचा प्रयत्न केला तर डेमोक्रेसी येईल आणि सहावं जे आहे ते आहे एज्युकेशनल रिफॉर्म्स हे सर्वात महत्त्वाचं आहे कारण की प्रत्येक व्यक्ती आज शिकलेला आहे आणि प्रत्येक जो विद्यार्थी आहे तो एक नागरिक बनणार आहे जर प्रत्येक विद्यार्थी हा नागरिक बनणार असेल तर त्याला विद्यार्थीच्या जीवनामध्येच त्याला काय नागरिकचे हक्क आहेत काय त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ड्युटीज आहेत हे त्याला शिकवायला पाहिजे जर त्याला ते माहीत असेल तर एज्युकेशन हे सक्सेसफुल होईल असं आपण म्हणण्यात येईल आपल्याला वन प्लस वन टू हे तर येतंच सायन्सचा पण अभ्यास आपण करतच असतो पण तू काय आपण एक चांगलं नागरिक बनू शकतो का आणि त्यासाठी आपण किती प्रयत्न करतो आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून एज्युकेशनमध्ये रिफॉर्म्स हे करणं खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे आपण आजचा जो लेक्चर आहे ते आपण बघितलं त्यामध्ये लोकशाहीचे बद्दल एक जे डायलेम आहे त्याचा अभ्यास केला काय गरजेचं आहे करणं ते बघितलं त्याच्यानंतर आपण हे पण बघितलं की वेगवेगळे जे तीन प्रकारचे जे देश आहेत जिथे लोक म्हणजे लोकशाहीची जी गरज आहे तर ते आपण कसं दूर करू शकतो तर आजचं जे या लेक्चरचं जे असाइनमेंट आहे ते विचार करण्यासाठी आहे त्याचं उत्तर ते आपल्याला शोधायचं आहे आणि ते फक्त एका दिवसात शोधून नाही होणार ते वेगवेगळ्या आपल्याला नेहमी 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 त्याचा विचार करावा लागेल तर पहिला प्रश्न असा आहे की लोकशाही समोरील जी आव्हाने आहेत ती कोणकोणती आहेत या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलंच की कोणकोणती आव्हाने आहेत परंतु आपल्याही डायरेक्ट आ, समोर काही आव्हाने आली असतील तर ती काय आहे त्याचा आपण विचार करूया आणि त्याच्याबद्दल आपल्याकडे काय उत्तर आहे हां तोही आपण विचार करूया पुढे आहे की तुमच्या मताने लोकशाही शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी काय आवश्यक आहे कशा प्रकारे आपण एका व्यक्तीला लोकशाहीमध्ये आणू शकतो आणि ते फक्त लोकशाही आणण्यासाठी म्हणजे त्याला फक्त इलेक्शनमध्ये वोट करण्यासाठी नाही त्याचंही मत काहीतरी मॅटर करतं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आपण काय काय करू शकतो जसं की आपण काय आपण ट्विटरवरती पोलिंग जे सिस्टम होतं त्याचा वापर करू शकतो त्याचे काय चांगले आहे वाईट आहेत किंवा मग सोशल मीडिया कसं चांगलं आहे ते डेमोक्रेसीला हेल्पफुल आहे का तर असे वेगवेगळे जे विषय आहेत त्याच्याबद्दल आपण स्वतः विचार करणार आहोत पुढे आपण बघूया की काय लोकशाही सर्वात सक्षम राज्यपद्धती आहे का आपण लोकशाहीची ही तीन लेक्चर्स आपण अभ्यासली आणि आपण यामध्ये लोकशाहीचे वेगवेगळे वेग पैलू वेगवेगळे जे गुण आहेत वेगवेगळे वेग वेग जे कॉन्सेप्ट्स आहेत ते आपण विचार केलं वेगवेगळे वेग वेग जे लोकं काय काय लोकशाहीबद्दल बोलली तेही आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं हे सर्व जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं का की लोकशाही सर्वात सक्षम आहे जर लोकशाही सर्वात सक्षम राज्यपद्धती नसेल समजा तर मग आपल्याला कोणती राज्यपद्धती आपण पुढे लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे हा खूप मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा असू शकतो कोणाला राज्यशाही पण आवडेल परंतु त्याचे प्रोज आणि कॉन्स याचा विचार त्यांनी करायला पाहिजे कोणाला दुसरी पद्धती आवडत असेल तर त्याने त्याचा विचार करायला पाहिजे पुढचं जे चौथं जे आहे ते आहे की काय लोकशाही वाचवण्यासाठी अलोकशाही पद्धतीचा स्वीकार करायला पाहिजे का, का? हा प्रश्न परत रिपीट करून आपण वाचू आणि मग याचं जे उत्तर आहे त्याचाही विचार आपण आपल्याच पद्धतीने करायला पाहिजे आता आपण लोकशाही हा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये डेमोक्रेसी इलेक्शन आणि गव्हर्नन्स हे तीन पार्ट जे आहेत त्याच्यापैकी आपण जे डेमोक्रेसी आहे त्याचे तीन लेक्चर्स आपण बघितले पुढच्या वेळेस आपण जे इलेक्शन्स आहेत त्याचे um, इलेक्शन म्हणजे काय किंवा इलेक्शन कशा पद्धतीने घडतं इलेक्शनचे काय महत्त्व आहेत आणि खूप खूप काही इलेक्शन कमिशन काय आहे इंडियामध्ये इलेक्शन कसं होतात आणि वेगवेगळे वेग जे इलेक्शनबद्दल जे आहे तर त्याचा आपण अभ्यास करूया आणि पुढच्या वेळेस आपण भेटूया थँक्यू